किशोरी किशोरी अवस्था म्हणजे काय? आता तुम्ही छोटे असता, बाल्या छोट्या मुली आता मोठ्या झाल्या, म्हणजे बाल्य अवस्था संपली असता किशोरी अवस्थेमध्ये आल्या तुम्ही. किशोरी अवस्थेमध्ये आल्या म्हणजे काय झालं? तुमचे वजन वाढला, तुमची उंची वाढली, तुमच्या शरीराचा आकार वाढला, तुमच्या आवाजात बदल झाला. तर तुमचा वजन उंची वाढते म्हणजे तुम्हाला आहार जास्त पाहिजे. पहिले छोट्या होत्या तर कमी आहार घेतला तरी चालत होता, आता आहार भरपूर घ्यायला लागेल तुम्हाला. आणि आता जसं 12-13 वर्षाच्या मुलींना मासिक पाळी येते, मासिक पाळीची स्वच्छता कशी ठेवायची, आजकाल पॅड निघाले आहेत, पडक्याचा वापर करायचा नाही. आणि आम्ही 8 कोटी गोळी जो देतो ते गोळी घ्यायची. एवढं बोल. 14 सप्टेंबर राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमासाठी आपण जिल्हा परिषद कोरेगाव इथे सर्वजण उपस्थित झालेलो आहोत. आता मी तुम्हाला थोडक्यात पोषणाविषयी माहिती सांगणार आहे. आमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये वर्षात 11 ते 18 वर्षापर्यंत मुलींना भरपूर TSR मिळतो. TSR म्हणजे भरपूर त्यांना कडधान्य मिळतात. त्यामध्ये साखर, तांदूळ, गहू, हळद, मीठ, तिखट, चण्या सगळं हे कडधान्य आमच्या अंगणवाडी केंद्रांमधून आम्ही 14 ते 18 वर्ष वयोगटातील मुलींना भरपूर देत असतो. आणि ते आपण दररोज शिजवून खावं. साखर, गहू, तांदूळ, गहू, हळद, मीठ, तिखट, चण्या सगळं हे कडधान्य आमच्या अंगणवाडी केंद्रांमधून आम्ही 14 ते 18 वर्ष वयोगटातील मुलींना भरपूर देत असतो. आणि ते आपण दररोज शिजवून खावं. साखर, गहू, गव्हापासून सोजी करायची, चणे भिजू घालून त्याला कोंब आल्यानंतर ते सकाळी उठून नाश्ता करून पोषण आहार म्हणून अंगणवाडी केंद्रातून देत असतो. एवढं बोलून पण आपल्याला जुन्याच्या पद्धती माहित आहेत का? पहा, जेवण करण्यापूर्वी पहिले हात धुवायचे आहे, कारण तुम्ही आंघोळ केल्यावर कुठं नाही कुठं हात लावत असता, आणि त्या हाताला आपल्या जंतू असतात. आणि तेव्हा आपण जेवण करायच्या अगोदर पाण्याने स्वच्छ हात धुवायचे आहे. आता तशाच आपल्याकडे 6-7 पद्धती आहेत, 7 पद्धती, पण आपण तेवढा काही करत नाही ना. 7 पद्धतीने काहीच राहत नाही, ते 10-10 वेळ धुवायचे. साबण घ्यायची आहे हातामध्ये, साबण आणि पाणी घेऊन असा सुरुवातीला करायचा आहे आणि चांगला फेस काढायचा आहे. आणि मग ते साबण ठेवून घ्यायची आहे तिथे तिथे. आणि मग नंतर असा झाला पहिला, दुसरा असा घ्यायचा आहे, 10-10 वेळ करायचा आहे, हा पण करायचा आहे. आणि मग हा करायचा आहे, हा 10 वेळा